नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफरचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो चॅनेलला नवीन असेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या ठिकाणी जा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला एफ मिळून जाईल आणि आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे मित्रांनो शंभर लाईक आजच्या व्हिडिओचं टार्गेट शंभर लाईक आहे सर्वांनी शंभर लाईकचं टार्गेट कंप्लीट करा बघा कालच्या सत्रामध्ये आपण एक प्रश्न विचारला होता आणि बऱ्याच मुलांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर असं दिलेलं आहे प्रश्न काय होता खालीलपैकी कोणत्या राज्यातली महानगरपालिका शहरी भागात लोकांना वनभूमीचे प्रमाणपत्र वाटप करणारे भारतातील पहिली ठरली तर झारखंड ही महानगरपालिका ठरलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आजच्या सत्रातील पहिला प्रश्न बघा नेपाळ येथे होणाऱ्या सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर दगडू लोमटे यांची नेपाळ येथे होणाऱ्या सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा नेपाळ येथे सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यक दगडू लोमटे यांची निवड करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न बघा भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अनिल चव्हाण यांची भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स म्हणून अनिल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तिसरा प्रश्न बघा खालीलपैकी कोणाला दोन हजार बावीस या वर्षातील अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे तर बघा अविनाश साबळे यांना दो दोन हजार बावीस या वर्षातील अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रामध्ये दिलेला जातो तर बघा अर्जुन पुरस्कार दोन हजार बावीस या वर्षातील अविनाश साबळे यांना देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौथा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्र पोलीस क्रीडा अकॅडमी उभारण्यात येणार आहे तर पुणे या शहरामध्ये महाराष्ट्र पोलीस क्रीडा अकॅडमी उभारण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आता या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया महाराष्ट्र पोलीस क्रीडा अकॅडमी पुणे शहरात उभारण्यात येणार आहेत लक्षात ठेवा म्हणून ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाचवा प्रश्न बघा अलीकडेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने देशातील पहिले खाजगी रॉकेट विक्रम यस यशस्वीपणे अवकाशात लॉन्च केले त्या मिशनला नाव देण्यात आलेले काय तर बघा त्या मिशनला काय नाव देण्यात आलेले आहे तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रारंभ असे नाव त्या मिशनला देण्यात आले लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो तर बघा प्रश्न काय विचार आहे अलीकडेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने देशातील पहिले खाजगी रॉकेट विक्रम यस यशस्वीपणे अवकाशात लॉन्च केले आणि त्या मिशनला काय नाव देण्यात आलेलं आहे तर विक प्रारंभ हे या मिशनला नाव देण्यात आलेले लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे एकदमच्या दृष्टिकोनातनं आता या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने देशातील पहिले खाजगी रॉकेट विक्रमीयस अवकाशात यशवस्वीपणे लॉन्च केले त्या मिशनला प्रारंभ असे नाव देण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सहावा प्रश्न बघा अलीकडेच कोणाची नीती आयोगाची पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे तर बघा प्रश्न काय विचारला आहे अलीकडेच कोणाची नीती आयोगाची पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अरविंद वीरमानी यांची नीती आयोगाची पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आता या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट पॉइंट्स माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद वीरमानी यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली आहेत श्री वीरमानी यांनी वित्त मंत्रालय दोन हजार सात नऊ मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम केले आता नीती आयोगाबद्दल माहिती बघा अध्यक्ष आहे नरेंद्र मोदी नीती आयोगाचे सी ओ परमेश्वरन आय्यर आहेत लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे सातवा प्रश्न पाहूया अलीकडेच कोणत्या शहरामध्ये पहिल्या ग्लोबल मीडिया काँग्रेसचे आयोजन केले गेले तर अबुधाबी या ठिकाणी दे पहिल्या ग्लोबल मीडिया काँग्रेसचे आयोजन करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा आता या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया संयुक्त अरब अमिरातीने पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी ग्लोबल मीडिया काँग्रेसची पहिली आवृत्ती सुरू केली जी मीडिया क्षेत्रातील व्यावसायिक कनेक्शनला चालना देण्यासाठी नवकल्पना वाढवण्यासाठी व्यासपीठ आहेत शेपिंग द फ्युचर ऑफ द मीडिया इंडस्ट्री या थेम काय तीन दिवसीय हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे जगभरातून एक हजार दोनशेहून अधिक मीडिया प्रोटेक्शनर्स आणि तज्ज्ञ यात सहभागी होत आहे लक्षात ठेवा आठवा प्रश्न पाहूया राजीव कुमार यांना कोणत्या देशाने निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून आमंत्रित केलेलं आहे तर नेपाळ या देशाने भारताचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून आमंत्रित केलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इम्पॉर्टंट पॉईंट बघा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना नेपाळ निवडणूक आयोगाने नेपाळच्या प्रतिनिधी सभागृह प्रांतीय विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून आमंत्रित केले आहेत नेपाळमध्ये वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी निवडणुका होणार आहेत राजीव कुमार अठरा नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस या कालावधीत नेपाळमध्ये राज्य पाहुणे म्हणून अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाचे एक नेतृत्व करणार आहेत लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे नववा प्रश्न बघा अलीकडेच कोणत्या राज्याने कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्य सतराव्य वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित केले तर तामिळनाडू राज्याने हे कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्य सतराव्य वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित केलेले ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तामिळनाडूने कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्य सतराव्य वन्यजीव अभयारण्य म्हणून आधी सूचित केले तामिळनाडू सरकारने कृष्णगिरी आणि धर्मापुरी जिल्ह्यातील वनक्षेत्राचा समावेश असलेल्या हौसूर विभागातील अचेट्टी उरगम ज्वलनगिरी पर्वतरांगेमधील अंदाजे सहाशे शहाऐंशी पॉईंट चारशे सहा किलोमीटर आरक्षित जंगले कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केलेले आहेत हे तामिळनाडूतील सतरावे वन्यजीव अभयारण्य आहेत लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे आता बघा काही महत्वाचे वनलाईनर पाहूया अलीकडेच कोणत्या राज्याने जगातील पहिली ड्रोन मध्यस्थ पशुधन लसीकरण सेवा सुरू केली तर अरुणाचल प्रदेशने कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच बाजरी मिशन सुरू केले तर आसाम चंद्रावर मोहीम नुकतीच आरटीमिस वन रॉकेट कोणी सोडले तर नासा या अंतराळ संशोधने चंद्रावर हे यान सोडलेलं आहे लक्ष ठेवा उत्तराखंड राज्याचे उच्च न्यायालय नुकतेच कोठे स्थलांतरित होत आहे तर हलदानी यू ए ईने अलीकडेच पहिली ग्लोबल मीडिया काँग्रेस कोठे आयोजित केली अबुधाबी या ठिकाणी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच सहा हायटेक शहरे जाहीर केली आहे तर कर्नाटक नॉर्थ ईस्ट ऑलिम्पिक खेळाची दुसरी आवृत्ती नुकतीच कोठे संपन्न झाली शिलाँग या ठिकाणी संपन्न झालेलं आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा आय टी टी एफच्या ॲथलेटिक कमिशनमध्ये निवडून आलेला पहिला भारतीय कोण बनला शरद कमल नंतर कॉप ट्वेंटी सेवनच्या धर्तीवर भारताने कोणत्या देशासोबत लीड आय टी समिट आयोजित केली स्वीडन कोणत्या जागतिक गटाने अलीकडेच ग्लोबल शीड विमा उपक्रम जाहीर केला आहे तर जी सेवन आणि जी वीस बघा आजचा प्रश्न पाहूया आत्ता प्रश्न तुमच्यासाठी आहेत जी वीस शिखर परिषद अलीकडेच कोठे सुरू झालेली आहे तर याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत मित्रांनो तर बघा मित्रांनो आपल्या चालू घडामोडीचं ईबुक लॉन्च झालेलं आहे यामध्ये तुम्हाला एक जानेवारी ते नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीसपर्यंतच्या चालू घडामोडीचा समावेश भेटेल तुम्ही पाहू शकता अनुक्रमांक वगैरे या अशा प्रकारचे पॉईंट यामध्ये कवर करण्यात आलेले पुरस्कार क्रीडा प्रमुख नेमणूक विज्ञान तंत्रज्ञान अहवाल निर्देशांक योजना निधन वार्ता या अशा प्रकारचे पॉईंट यामध्ये कवर करण्यात आलेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये अशा प्रकारचा डाटा समावेश करण्यात आलेला आहे बघा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे मित्रांनो तर बघा या अशा प्रकारचे आपलं ईबुक लॉन्च करण्यात आले ज्यांना कोणाला हे ईबुक घ्यायचं असेल तर त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आणि या ईबुकची किंमत आहे मित्रांनो फक्त पन्नास रुपये या ईबुकची किंमत आहे तुम्ही जर बाहेर पुस्तक घ्यायला गेले चालू घामुळे तर तुला शंभरच्यावरती तुम्हाला कोणतेही पुस्तक मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या आप ई बुकची किंमत खूप कमी आहे फक्त पन्नास रुपये ज्यांना कोणाला जर हे ई बुक घ्यायचं असेल तर या नंबरवरती त्यांनी कॉन्टॅक्ट करा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आजच्या दिवसातील महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा चॅनेलला नवीन असेल तर लाल कलरच्या सबस्क्राईब बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र